सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलवडे या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या प्रसंग अवधानाने हा अनर्थ टळला। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलवडे या महिलेने अंगावर जलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांचे चांगलेच तारांबळ उडाले। आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या महिलेने आणि कुटुंबियांनी केला असून बँकेच्या संचालकावर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची मागणी केली होती। प्रजासत्ताक दिनादिवशी आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला होता। प्रशासनाने आणि पोलिसांनी दखल न घेतल्याने महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून बँकेच्या संचालक मंडळावर कारवाईची मागणी या महिलेने केली आहे। स्वप्निल गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्न द्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।